तर नमस्कार खादाडांनो, कसे आहात सगळे? खादाडताय ना, आणि खादाडायलाच पाहिजे, कारण आम्ही तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक चमचमीत टेम्पटिंग अशी रेसिपी घेऊन आलो आहोत, फिश फ्राय. तर इथे आपण घेतले आहे सौंदाळे फ्रायसाठी. तर ते कसे बनवायचे हे आपण या व्हिडिओमध्ये बघूया. तर मित्रांनो, आपण सुरुवातीला मासे मॅरिनेट करून घेणार आहोत. तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. तर इथे आपण घेतलं आहे तेल, आलं लसूण पेस्ट एक चमचा, लिंबाचा रस 2 चमचे, हळद मीठ चवीनुसार आणि 3 चमचे लाल तिखट. चला तर मग मित्रांनो, आपण मॅरिनेशनला सुरुवात करूया. तर इथे आपण घेतलं आहे 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 2 ते 3 चमचे लाल तिखट, आपल्याला कसं तिखट हवं त्यानुसार, नंतर चवीनुसार मीठ आणि हळद, आणि इथे आपण 2 चमचे लिंबाचा रस घेतला आहे. तर ह्याची आता आपण व्यवस्थित पेस्ट करून ती छान सौंदर्यांना लावून घ्यायची आहे. तर सौंदर्य घेताना इथे आपण सौंदर्यांना उभा कट मारून घेतला आहे, त्यामुळे मसाला जो आपण लावणार आहोत सौंदर्याला तो छान आतपर्यंत जाईल आणि त्या मसाल्याची चव आतपर्यंत माशात मुरेल. तर इथे आपण सौंदर्य घेतले आहेत, इथे आपण बांगडा पण घेऊ शकतो किंवा अन्य कोणते आपल्याला जे मासे फ्राय करायचे आहेत ते पण घेऊ शकतो. तर या मसाल्याचं व्यवस्थित कोटिंग लावून माशांना हे मासे साधारण आपल्याला अर्धा तास मॅरिनेट करून ठेवायचे आहेत. तर आता आपले माशांना कोटिंग करून ते आपण ठेवून देऊयात अर्धा तास. अर्ध्या तासानंतर इथे आपण पॅन गरम करून घ्यायचं आहे. पॅन छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून घ्यायचं. तेल पण छान गरम करून घ्यायचं आहे आपल्याला. तर आता इथे आपण रवा आणि तांदळाचं पीठ समप्रमाणात, लाल तिखट आणि मीठ चवीनुसार घेऊन त्याचं एक मिश्रण बनवायचं आणि या मिश्रणात आपण मॅरिनेट केलेले सौंदाळे छान घोळून घ्यायचे आहेत. याचं कोटिंग सौंदर्यांना व्यवस्थित छान लागलं गेलं पाहिजे. रवा आणि तांदळामुळे सौंदर्य हे कुरकुरीत लागतात. तर आता इथे आपलं तेल तापलं आहे, तर आपण तेलामध्ये हे सौंदर्य छान भाजून घेऊयात. इथे एक लक्षात घ्या की आपण सौंदर्य हे झाकण ठेवून शिजून नाही घ्यायचे आहेत. झाकण ठेवल्यामुळे सौंदर्य हे आपले मऊ पडू शकतात. तर आपण विदाऊट झाकण तेलावर छान मंद आचेवर आपण हे भाजून घ्यायचे आहेत. दोन्ही साईडने व्यवस्थित सौंदर्य भाजले गेले पाहिजेत. तर आता आपले एका साईडने भाजून झाले आहेत, तर आता आपण ते परतून घेऊया. तर आपण इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता की कोटिंग कसं छान कुरकुरीत दिसतंय आपल्याला दिसतानाच, आणि खाताना पण ते एकदम चविष्ट लागतं. मित्रांनो, सौंदर्य शिजायला आता जास्त वेळ लागणार नाही, साधारण 10 ते 15 मिनिटात सौंदर्य छान शिजले जातील. तर अशा प्रकारे आपले फिश फ्राय ही डिश आता तयार आहे. दिसायलाच ती एकदम टेम्पटिंग दिसते आहे आणि चवीलाच तेवढीच भारी आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका, कारण अशाच चमचमीत रेसिपी तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत राहू. धन्यवाद.